सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे, देशात अजूनही मोदींची हवा आहे असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या भुवया उंचावल्यात। सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरातल्या एका कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे देशात अजूनही मोदींची हवा आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे, त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस जनांच्या भुवया देखील आता उंचावलेल्या आहेत। या सगळ्या गावागावामध्ये तरुण पोरं असले, मला माहिती आहे की अजूनही मोदी बाबाची हवा थोडी थोडी आहे, जादू त्यांनी आमच्यावर केली होती, माझ्यासारख्या माणसावरही जादू केली होती। तर आपण नुकतंच ऐकलं सुशील कुमार शिंदे यांनी हे सोलापुरात एका कार्यक्रमात हे विधान केलेलं आहे, देशात अजूनही मोदींची हवा आहे, त्यांची जादू होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या भुवया देखील त्यांच्या या विधानामुळे उंचावलेल्या आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय, शिंदे यांच्या या विधानामुळे आता काँग्रेसच्या भुवया तसंच उंचावलेल्या आहेत आणि राजकीय वर्तुळात देखील आता चर्चा निर्माण झालेली आहे। देशात अजूनही मोदींची हवा आहे असं सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे। सोलापुरातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। सोलापुरातल्या एका कार्यक्रमात उपस्थित असताना त्यांनी भाषणाद्वारे त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, देशात अजूनही मोदींची हवा असल्याचं विधान त्यांनी केलेलं आहे। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। सर, आपण पाहतोय सुशील कुमार शिंदे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, ते म्हणजे देशात अजूनही मोदींची हवा आहे, तुमची प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की मोदींची हवा अजूनही आहे या बोलण्याचा अर्थ असा की काही राज्यांमध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि ते सरकार असल्यामुळे देशामध्ये असं म्हणू शकत नाही आपण की त्यांची हवा नाही, कारण बीजेपी आहे पुष्कळ ठिकाणी, त्याच्यामुळे कदाचित शिंदे साहेब तसं म्हणाले असावे की मोदींची अजूनही हवा आहे, कारण त्यांचा बोलण्याचा उद्देश तो होता। पण बाकी जर आता बघायला गेलं तर देशाची परिस्थिती ज्याप्रमाणे खालावत चाललेली आहे, तर जी काय थोडीफार हवा बीजेपी शासित राज्यामध्ये आहे ती पण आता जात चालली आहे, ज्या पद्धतीने दिल्लीचं वातावरण आज दंगल घडवली बीजेपीने आणि अशा पद्धतीचं वातावरण ते जर तयार करत असतील, गुजरात दंगलीचा पॅटर्न पूर्ण देशात राबवत असतील, तर ती हवा आता जात चाललेली आहे, लोकांना कळून चुकलेलं आहे आता मोदी काय आहे। ज्या काही थोड्याफार राज्यांमध्ये आहे थोडी हवा, ती पण आता हळूहळू नाहीशी होणार आहे। बर, म्हणजे मोदींची हवा नरमलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं? हो, नक्कीच नक्कीच, म्हणजे काही प्रश्नच नाही त्या बाबतीत। नक्कीच, धन्यवाद जय महाराष्ट्रशी संवाद साधल्याबद्दल। तर देशात अजूनही मोदींची हवा आहे असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलेलं आहे।